नमस्कार मित्रांनो, माझं नाव सलील सुधाकर चौधरी, नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या कंपनीचा मी फाउंडर आहे. मित्रांनो, जर आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असाल तर खाली दिलेला सबस्क्राईब बटनाला अवश्य क्लिक करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओज आणि अपडेट्स रेग्युलर मिळत राहतील. सो लघु उद्योजकांना ह्या CFO पदाचा कसा फायदा होईल? आता लघु उद्योजकाचा म्हणजे लघु उद्योजकांनी पहिलं म्हणजे या CFOचा रोल समजून घेणं गरजेचं आहे. तिकडे खूप वेळा कसं होतं की माझी जर कंपनी वन मॅन आर्मी आहे, माझ्याकडे तर 3-4 जणांचा स्टाफ आहे, मला CFOची काय करायचं आहे? माझा चार्टर्ड अकाउंटंट सगळं करतो, माझ्याकडे अकाउंटंट पण आहे, मग CFOची मला काय करायचं आहे? आणि इथेच मित्रांनो लक्षात घ्या, इथेच सर्वात मोठी गल्लत आपली स्टार्ट होते. इथे आज इंडियामध्ये तुम्ही स्टार्टअप जर पाहिले तर स्टार्टअपमध्ये 100 स्टार्टअप असतील. म्हणजे आज पकडूया आपण ऑगस्ट महिन्यामध्ये 100 स्टार्टअप स्टार्ट झाले पहिल्या आठवड्यामध्ये. आणि या स्टार्टअपचं जर तुम्ही डीपली स्टडी केला किंवा जर त्यांचं स्ट्रक्चर बघितलं तर स्टार्टअपमध्ये 92% आर न्यू कमर्स आहेत. बरोबर, म्हणजे ह्यांच्या पिढी जात कोणीही बिझनेस केलेला नाहीये. बरोबर, फक्त त्यांच्याकडे एखादी आयडिया आहे, एखादी कॉन्सेप्ट आहे किंवा एखाद्या विषयावर त्यांचा कोर कॉम्पिटन्स आहे आणि ह्या कोर कॉम्पिटन्सवर ते मार्केटमध्ये स्टार्टअप म्हणून बिझनेस करायला येतात. पण लक्षात घ्या की ह्या कोर कॉम्पिटन्स बरोबर तुमच्याकडे जर मनी मॅनेजमेंटचं स्किल नसेल. आज फ्लिपकार्टला सक्सेसफुल मॉडेल बघितलं जातं, पण फ्लिपकार्ट सारख्या किती ई कॉमर्स कंपन्या आहेत ज्यांचे बिझनेस मॉडेल फ्लिपकार्टच्या लेवलच्या आहेत, पण फ्लिपकार्टसारखी त्यांना फंडिंग न मिळाल्यामुळे आज ते लॉस मेकिंगमध्ये. फ्लिपकार्ट लॉसमध्ये असताना पण फ्लिपकार्टला फंडिंग मिळाली, कारण त्याचं फर्स्ट कम फर्स्ट बेसिस आणि त्यांच्याकडे असला क्लायंट बेस आहे. तर इथे लघु उद्योजक म्हणजे छोटा एक नॉर्मल फ्रीलान्सर काम करणारा डिझाइनर, एक माणूस जरी असेल स्टार्टअप मध्ये तरी सुद्धा त्याने CFO हायर करावा. आणि हायर जरी नसेल, हायर CFOची कॉस्ट आपण बघू CFO हायर करण्यामागे. पण जसं सिंपल मी तुम्हाला सांगतो, मी एक एंटरप्रेन्योर आहे आणि मला मी आज कार घेतली एक, बरोबर, तर कार घेतली पण मला कार चालवायला येत नाही. बरोबर, तर तो एंटरप्रेन्योर कार चालवायला शिकतो. बरोबर, सुरुवातीला तो जवळच्या मीटिंग साठी वापरतो. बरोबर, आणि एक दोन वर्षांमध्ये तो मुंबई पुणे वगैरे त्याच्या क्लायंट मीटिंग साठी वापरतो. इथे तो का कार ड्राईव्ह करतोय मित्रांनो लक्षात घ्या, कारण त्याला आज तो 10 किंवा 15 हजार रुपयेचा ड्रायव्हर ठेवू शकत नाही. बरोबर, म्हणून तो कार ड्राईव्ह करतोय. बरोबर, तसंच जर मी CFO हायर करू शकत नसेल तर मी तिथे CFOचे रोल्स काय तर छोट्या लेवलला जर मी समजून घेतले तर मी माझ्या कंपनीचा एक CFO अँगलने काम करू शकतो. एक दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेन, आज विराट कोहली कंपनीचा कॅप्टन पण आहे, एखाद्या आपल्या भारतीय संघाचा कॅप्टनही आहे. बरोबर, म्हणजे तसे तुम्ही तुमच्या टीमचे तुमच्या बिझनेसचे तुम्ही कॅप्टन आहात. ऍट अ सेम टाइम तुमच्याकडे काहीतरी रोल असणार. बरोबर, तुम्ही बॅट्समन असणार किंवा विकेट किपर असणार किंवा तुम्ही बॉलर चांगले असणार. बरोबर, मग तो रोल जसं तुम्ही दोन्ही रोल एका वेळेला प्ले करता तसं तुम्ही CEO आणि CFO रोल चांगल्या पद्धतीने प्ले करू शकता. केलंच पाहिजे तिथे.